नाशिक शहरात लाखो रुपये खर्च केलेल्या रस्त्यांचा प्रश्न सध्या चांगलाच ऐरणीवर आला आहे। शहरातील प्रत्येक रस्त्यांवर खड्ड्यांनी आपले ठाण मांडून ठेवल्याने रोजच अपघातांच्या घटना समोर येत आहेत, त्यामुळे नाशिककर महापालिकेवर आपला संताप व्यक्त करत आहे। नाशिक शहरात महापालिकेच्या स्मार्ट सिटी मोहिमेअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या रस्त्यांची अवस्था पूर्णतः बिकट झाली आहे। शहरातील प्रत्येक रस्त्यांवर खड्ड्यांचे अस्तित्व असल्याने वाहनधारकच काय तर पायी चालणारे नागरिक खड्ड्यात पडून जखमी होत आहेत। सध्या तर पावसाळा सुरू असल्यामुळे काही रस्ते पूर्ण धुवून निघालेत तर काही रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे, त्यामुळे वाहनधारकांना खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न पडतोय। याला शहरातील नाशिक रोड, गंगापूर रोड, आडगाव नाका, सिडको, कामटवाडा, अंबड, सातपूर, चिंचोळे, उंटवाडी, संभाजी चौक, खुंटवड नगर हे देखील अपवाद नाहीत। शहरातील रस्त्यांवरील झालेल्या या परिस्थितीमुळे सध्या नाशिक शहर खड्डेमय शहर म्हणून ओळखले जात आहे। सुनील गवळी, नाशिक सहसंपादक।